तेव्हा पुण्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या आता 5 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि या सगळ्याबद्दल पुणेकरांना नेमकं काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलंय. मला वाटतं आपल्या इथं घाबरू नाहीये, कारण आता असं ऊन सुरू झालेलं आहे आणि उन्हामध्ये तो आजार एवढा टिकेल असं वाटत नाहीये, पण तरी शक्यतो सगळ्यांनी गर्दी एकत्र जाऊ नये. घाबरायचं काही कारण नाहीये, भारतात काही एवढा त्रास होणार नाहीये आणि आपण खूप स्वच्छता हे करतो ठेवतो पण घरात पण बाहेर पण, आणि मास्क सगळेजणच वापरत आहेत, काळजी घेत आहेत, परदेशात जेवढं हे आहे तेवढं आपल्याला भारतात काही त्रास नाहीये. कोरोनापासून पुण्यामध्ये तर सध्या तरी काही धोका दिसत नाहीये बिलकुल, म्हणजे कारण काय आहे की काय इथं एवढं हे नाही आहे पुण्यामध्ये, आणि लोकांनी जास्त घाबरण्याचे कारण नाही, फक्त जास्त गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जास्त थांबू नये.